सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण आलेलो हो आहोत आणि सुरुवातीपासूनच जे जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेमध्ये होते मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल त्या जिल्ह्यांमध्ये आता पावसानं अक्षरशः थैमान घालायला सुरुवात केलेली आहे गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या जिल्ह्यांमधल्या भागांमधील अनेक जिल्ह्यांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे या सगळ्या भागांमध्ये मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या ठिकाणी आता कशी परिस्थिती आहे गेल्या दोन दिवसांपासून इथे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं होतं आत्ता तिथे कशा प्रकारचं जे आहे ते वातावरण आहे आणि पुढच्या दिवसांमध्ये हवामान विभागानं काय अलर्ट दिलेले आहेत कशा प्रकारे अलर्ट दिलेले आहेत यासोबतच महाराष्ट्रामध्ये बाकी सगळ्या ठिकाणी आता पाऊस पुढच्या दिवसांमध्ये कशा प्रकारे वरसणार आहे सगळ्यात जास्त आपला फोकस मराठवाडा आणि विदर्भामध्ये असणार आहे कारण तिथे पावसानं जे थैमान घातलेलं आहे ते पाहता पुढच्या दिवसांमध्ये तिथे कशी परिस्थिती असणार आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे आणि तेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा तर सॅटेलाईट इमेज पाहणार आहोत जी हवामान विभागानं जारी केलेली आहे या इमेजच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाडा असेल किंवा विदर्भाचा हा इकडचा भाग सोडला तर बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण झालेलं पाहायला मिळतंय जो तेलंगणा किंवा बंगालच्या उपसागरामध्ये जे डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे त्यामुळे तेलंगणा आंध्र प्रदेश विशा विशाखापट्टणम या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्याचंच रूपांतर त्याचाच परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर विदर्भ मराठवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचा इशारा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे या सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे पावसासाठी वातावरण अनुकूल आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढचे पाच दिवस पावसासाठी महाराष्ट्रामध्ये महत्वाचे असणार आहेत पुढची इमेज आपण बघणार आहोत पुढचं ग्राफिक्स बघणार आहोत ही जी इमेज आहे जी आय एम डी न जारी केलेली आहे हे आहे सायक्लॉन आता पावसाची परिस्थिती आपण जाणून तर घेणारच आहोत पण त्यासोबत जे चक्रीवादळ संकट होतं असणार नावाचं जे आपल्यावर ओढवलं होतं त्याची परिस्थिती काय आहे आपण जर बघितलं तर ते चक्रीवादळ आता जे आहे हळूहळू मोठ्या प्रमाणामध्ये जी भारताची जी किनारपट्टी आहे भारताचा जो तट आहे भारताचा जो सीमा आहे भारताची त्याच्यापासून खूप जे आहे ते लांब गेलेलं ला आहे आणि हळूहळू ते आता ओसरलेलं आपल्याला पाहायला मिळते त्याची तीव्रता ती जी आहे ती कमी झालेली आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये ओसरलेलं आहे हे चित्र आपल्याला दिसतंय त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रच नाही तर अख्ख्या देशावर आता तरी चक्रीवादळाचं कुठलंही संकट नाही जे चक्रीवादळ होतं ते आता ओसरल्याचं आपल्याला पाहायला आहे पुढची इमेज आपण पाहणार आहोत आता जी एकूणच परिस्थिती आहे ती पाहता हवामान विभागानं काय अलर्ट दिलेले आहेत होसाळीकर यांनी काय ट्विट केलेलं आहे इथे पाहूयात त्यांनी असं आहे आहे सप्टेंबरचा हा अंदाज येत्या बारा तासांमध्ये पूर्व विदर्भ आणि लगतच्या तेलंगणामध्ये असलेला कमी दाबाचा पट्टा वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता असल्याने आयएमडी कडून चोवीस तासांसाठी विविध तीव्रतेच्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पुढचे चोवीस तास हे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असणार आहेत अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे तुम्ही जर बघितलं तर हे सगळे जे भाग आहेत उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा असे हे सगळे भाग आहेत जिथे कित प्रत्येक महिने झाले पाऊस सुरू झाल्यापासून पावसाची प्रतीक्षा होती आणि आत्ता या सगळ्या भागांना पावसाने झोडपलेलं पा मुसळधार पाऊस या सगळ्या भागांमध्ये पडतोय असं चित्र आपल्याला दिसतंय पुढे आपण पाहणार आहोत काय अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मुंबई रेन्सने जे ट्विट केलेलं आहे त्यानुसार मेनी एरियाज इन मराठवाडा नॉर्थन महा महाराष्ट्रा अँड पार्ट्स ऑफ खानदेश विल गेट व्हेरी हेवी टू एक्स्ट्रीमली हेवी रेन्स विच मेक कॉज फॉ फ्लुडिंग ॲट लोकलाइज्ड एरियाज फॉर नेक्स्ट थर्टी सिक्स टू फोर्टी एट अवर्स पुढच्या छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल याचबरोबर मध्य महाराष्ट्र असेल या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे म्हणजेच पुढचे छत्तीस ते अठ्ठेचाळीस तास मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रासाठी फार महत्वाचे असणार आहेत पुढे आपण पाहणार आहोत आय एम डीने जे ट्विट केलेलं आहे मुंबई हवामान विभागानं जे ट्विट केलेलं आहे त्यानुसार कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे याचबरोबर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा त्याचबरोबर मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे यानंतर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान आणि विभागानं वर्तवलेली आहे आता जिल्हा निहाय कशा प्रकारे अलर्ट देण्यात आलेला आहे ते सुद्धा पाहूयात आजच्या दिवसाचा अंदाज जर आपण बघितला तर इथे आपण बघू शकतो परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल त्याचबरोबर इकडे ही उत्तर महाराष्ट्राचा वरचा भाग आहे धुळे आणि नंदुरबार यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे विजांच्या कडकडाटासह पूर्ण सदृश्य स्थिती या ठिकाणी होईल असा हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानुसार आपण जर बघितलं तर सकाळपासूनच या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये या सगळ्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे मोठ्या शेतीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आपण जर बघितलं जालना असेल असेल किंवा बीड यवतमाळ असेल वाशिम असेल या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे अनेक भागांमध्ये तर आपण बघितलं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पुराच्या पाण्यामध्ये लोक अडकलेली आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच ही सगळी परिस्थिती आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहयला मिळते ज्या जो मराठवाडा आणि विदर्भ पावसाची गेले कित्येक महिने प्रतीक्षा अप्रत्यक्षत होता त्याच भागामध्ये आता अक्षरशः अतिवृष्टी झालेली आहे पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे याचबरोबर जर आपण म्हटला तर अहमदनगर पुणे यामध्ये रायगड रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर या सगळ्या भागांना अहमदनगर इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे जोरदार पाऊस पडणार आहे विदर्भाचा हा जो सगळा पट्टा आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं चंद्रपूर गडचिरोली नागपूर अमरावती वर्धा बुलढाणा वाशिम या सगळ्या ठिकाणी आजच्या दिवसासाठी आपण जर बघितलं तर जोरदार पावसाचा अंदाज आहे बाकी उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्याचा अर्धा भाग असेल या सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथे कुठे येलो अलर्ट आहे कुठे मुसळधार पाऊस आहे तर कुठे आपल्याला नाशिक जळगाव संभाजीनगर जालना बीड या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुढची इमेज बघूयात आजच्या दिवसाचा अंदाज होता आता आजच्या दिवसामध्ये पावसाने इतक्या मोठ्या प्रमाणात थैमान घातल्यानंतर उद्या कशाप्रकारे पाऊस असणार आहे उद्या कशा प्रकारे अंदाज हवामानाचा असणार आहे यावर एक नजर टाकूयात आपण बघितलं तर तीन आणि चार तारखेचा अंदाज आहे म्हणजेच आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा धोका होता उद्या आणि परवा हा धोका ओसरल्याचा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे पावसाची तीव्रता जी आहे ती कमी झालेली आहे आपण इथे जर बघितलं तर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाकी सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तिथे जोरदार पाऊस होणार आहे हा तीन तारखेचा अंदाज आहे उद्याचा अंदाज आहे बाकी सगळ्या ठिकाणी पुणे आणि सातारा सोडलं तर इथे पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे कोकणाचा भाग आहे कोकणामध्ये आता कुठेतरी पाऊस ओसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय कोकणामध्ये पावसाची तीव्रता कमी झालेली आहे पण तिकडे आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये आता पाऊस जोर धरू लागलेला आहे जोरदार पावसाचा अंदाज इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे याचबरोबर नंदुरबार धुळ्याला सुद्धा येलो अलर्ट आहे नाशिक अहमदनगर उस्मानाबाद सोलापूर या सगळ्या जिल्ह्यांना बाकी जर आपण बघितलं तर इथे ग्रीन अलर्ट आहे इकडे आपण जर बघितलं चार तारखेचा अंदाज जर विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे बाकी पुणे सातारा कोल्हापूरला सुद्धा अलर्ट आहे बाकी सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर चार तारखेला पावसाचा धोका कमी झालेला आहे तिथे हलक्या पावसाच्या सरी आपल्याला मराठवाडा असेल किंवा कोकणामध्ये सुद्धा बरसतानाचं चित्र दिसतंय एकूणच आपण पुढच्या तीन ते चार दिवसांचा जो अंदाज आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपण बघतोय पुढचे छत्तीस ते अठ्ठेचाळीस तास मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी महत्वाचे असणार आहेत एकूणच या अंदाजामध्ये आपल्याला दिसतंय त्याच्यामुळे पुढचे छत्तीस तास तुम्ही विदर्भ किंवा मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्रातून येत असाल तर काळजी घेण्याची तुम्हाला गरज आहे यानंतर पुढे जर आपण दोन आणि तीन तारखेचा तीन आणि चार तारखेचा अंदाज बघितला तर पुढच्या दिवसांमध्ये हीच पावसाची तीव्रता चार तारखेनंतर पावसाची तीव्रता कमी होणार आहे पाऊस ओसरणार आहे असा जो एकूणच अंदाज आहे तो हवामान विभागानं दिलेला आहे तुमच्या भागामध्ये आता सध्या कशाप्रकारे पाऊस पडतोय तुम्ही कुठल्या भागातून येतात तिथे सध्या काय परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा असेच हवामानाचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद